नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपल्यात बुद्धिमत्ता येते कुठून हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना अनेक वेळा पडलेला असेल। तसा तो शास्त्रज्ञांनाही प्राचीन काळापासून पडलेला आहेच। आजही शास्त्रज्ञ याबाबत संशोधन करत आहेत। माणसात बुद्धिमत्ता अंगभूत असते की ती आजूबाजूच्या वातावरणातून परिस्थितीतून मिळवतो हा खरा प्रश्न आहे। शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे की इतर लोकांबरोबर आपण कसे वागतो, आपल्यातील सामंजस्य आणि परिस्थिती यावर बुद्धिमत्तेचा विकास अवलंबून असतो। काही शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे की माणूस बुद्धिमत्तेचा वापर करण्यात कंजूशी करतो, म्हणजे तशी वेळ पडली तरच तो आपल्या बुद्धीचा वापर करतो। हे एका अर्थी बरोबरही आहे। एखादं ठिकाण आपल्याला शोधायचे असेल तर आपण आपली बुद्धी चालवण्याऐवजी लगेच गुगल सर्चवर जातो आणि जे सोपे सहज असेल ते आपल्याला हवे असते। अनेक प्रयोगामध्ये सिद्ध झालेले आहे की आपल्या अवतीभवतीच्या बदलांप्रती आपण म्हणावे तसे सजग नसतो आणि त्याला शास्त्रज्ञ परिवर्तनाप्रती आंधळेपण असे संबोधतात। अर्थात असे करणे हा आपला मूर्खपणा नव्हे तर आपल्या मेंदूची ताकद आहे। नोंदी ठेवण्यासाठी मेंदू स्मरण शक्तीऐवजी जगावर अवलंबून राहतो आणि ही बाब चांगली आहे। स्मरण शक्तीवर करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये आढळून आलेले आहे की लोक परिचित परिस्थिती आणि परिचित व्यक्तीच्या सानिध्यात वस्तू जास्त स्मरतात आणि थोडक्यात आपली बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी समाज, मित्र, सगे सोयरे या सगळ्यांचीच गरज असते।